मोठी बातमी समोर येते ती म्हणजे शरद पवार सध्या संमेलन स्थळी दाखल झालेले आहेत. संमेलन परिसराचा पाहणी करून ते आढावा घेणार आहेत. संध्याकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये संमेलनाचा समारोप होणार आहे. 3 दिवसांचं साहित्य संमेलन सुरू होतं, आज त्याचा समारोप केला जाणार आहे. शरद पवार हे सध्या संमेलन स्थळी पोहोचलेले आहेत, ते आज सध्या नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत. संमेलन परिसराचा पाहणी आढावा ते करणार आहेत. संध्याकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये संमेलनाचा समारोप होणार आहे. तत्पूर्वी पवार संमेलन स्थळी थेट पाहणी करणार आहेत, तिथला ते आढावा घेणार आहेत. साहित्य संमेलनाचा आजचा शेवटचा अर्थात 3रा दिवस आहे आणि समारोप होणार आहे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये. संमेलनाचा समारोप होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण समजला जातो. या संदर्भातच अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी किरण गुटूर, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, सध्याचे काय अपडेट्स आहेत? शरद पवार संमेलन स्थळी दाखल झालेत. किरण, अगदी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्या परिसरात होतोय त्या आडगाव परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण त्या संमेलन स्थळाची ते पाहणी करताना बघायला मिळतो. अनेक फूड स्टॉल्स आहेत, अनेक वेगवेगळे कार्यक्रम इथे पार पडत आहेत. त्या सगळे त्यांनी भेट घेऊन शरद पवार जे माहिती घेत आहेत आणि त्यांच्यासोबत संमेलनाचे राजकाध्यक्ष आणि पालकमंत्री छगन भुजबळ आहेत आणि इतरही अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेते आहेत आणि भुजबळ त्यांना हे सगळं समजावून सांगतायत कशा पद्धतीचं संमेलन जे आहे ते पार पडतोय आणि त्याची माहिती आता शरद पवार घेत आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये संध्याकाळी या संमेलनात कार्यक्रमाचा सुद्धा समारोप होणार आहे. पण त्याआधी सकाळी आता काही वेळापूर्वी शरद पवार हे संमेलन स्थळी दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण परिसराची ते पाहणी करताना बघायला मिळत आहे. किरण, हा दौरा महत्वपूर्ण समजला जातोय, मात्र याची प्रक्रिया कशी असणार आहे, हा दौरा कसा असणार आहे, कारण की आता संमेलन स्थळी ते दाखल झालेले आहेत? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. शरद पवार साहित्य संमेलनाला सध्या पोहोचल्याची अपडेट समोर आली आहे. त्यांच्यासोबत अनेक नेते मंडळी देखील आहेत. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे देखील त्यांच्या सोबत आहेत. शरद पवार या ठिकाणचा आढावा घेणार आहेत, पाहणी करणार आहेत. शरद पवार सध्या नाशिकमध्ये आहेत, कुसुमाग्रज साहित्य नगरीमध्ये ते पोहोचलेले आहेत. स्वागताध्यक्ष भुजबळांकडून शरद पवारांचं स्वागतही करण्यात आलंय आणि सध्या ते पाहणी करतायत.